अरुंधती प्लीज टेन्शन घेऊ नकोस. काय सांगू तुम्हाला, समृद्धीतून फोन आला ना की माझ्या पोटात गोळाच येतो. बरोबर आहे, पण साहेब पोटात गडबड आहे. तुझ्याही पोटात गोळा आलाय का? जा आत वॉशरूम आहे. अरुंधती टपरीवर चहा घेऊयात का आपण, टेन्शन थोडं कमी होईल. पण मग प्रकाश, त्याला कळवतो. बर सर. आप्पा मी जरा जाऊन येतो मित्राकडे. अरे यश, माझ्या वाढदिवसानंतर गौरी इथे आलीच नाहीये, कुठे आहे ती? अरे हो, मी पण तुला विचारणारच होतो, कुठे आहे गौरी? इथेच आहे, मग आली नाही 2-4 दिवसात. तुम्ही परत भांडलात का? नाही तसं काही नाहीये, म्हणजे ती तिच्या कामात बिझी आहे ना म्हणून. यश, तू अयप्पांना सांगितलं आहेस? आई अप्पा, गौरी US ला जाते. अरे वा, बर बर, ठीक आहे, चांगलंच आहे. बऱ्याच दिवसात भेटली नाही ना, आठवण येत असणार रे, जाऊन येऊ दे तिला. हो ना, 2 वर्ष पॅन्डेमिक मुळे बिचारीची जायची इच्छा असून सुद्धा तिला जाता आलं नसेल. तिला सांग आता तिथे जातेच आहेस ना, तर आई वडिलांशी लग्नाबद्दल सविस्तर बोलू नये, कधी करायचंय, कुठे करायचंय, सगळं. हो तुम्हाला सांगते, हल्ली की नाही, वर्ष वर्ष आधी हॉल बुक करावे लागतात. आणि हो सगळ्यांना सांगते, यशचं लग्न मी थाटात करणार आहे, घरच्या घरी छोटे खाणी असं काही चालणार नाही. पण आई त्याला वेळ आहे. वेळ कसला, साखर पुड्याला किती महिने झाले, आता करा वर्षभरात लग्न. आई अहो, आई गौरी फक्त ताईला भेटायला जात नाहीये, ती तिथे जॉब साठी जाते. तिथे म्हणजे ती तिथे नोकरी करणार? हो. यश, अरे सांग ना नीट. तिला तिथे एका मोठ्या डिझायनर कडे अप्रेंटिसशिप करायची संधी मिळते. खूप मोठा आणि चांगला चान्स आहे हा. कुणाच्याही सांगण्यावरून तिने तो सोडू नये. अगं बाई, आता किती दिवसांसाठी चालली आहे ती? 4-5 वर्षांसाठी. हो ना रे? नाही, 2 वर्ष. 2 वर्ष अमेरिकेला? मग तुमचं लग्न? लग्न त्यानंतर. पण एकदा गेली तर परत येईल का ती? आणि काय हो, तिने यशला तिथे बोलवून घेतलं तर? गौरीला तिथेच राहायचं असतं तर तिथे आली नसती आजी. ना असं काही नाहीये, असं अजिबात नाहीये. इथला जॉब सीन बघून परत जातात लोक. पण ती असं करणार नाही. पण मी काय म्हणते, आता तुमचं लग्न ठरलंय ना, मग इतक्या लांब जाऊन नोकरी करायची काय गरज आहे? तिला म्हणावं इथेच राहा, आजूबाजूला छोटी मोठी कामं मिळतील ती कर. आजी, गौरी खूप अम्बिशियस मुलगी, तिला खूप काम करायचंय. मग लग्न कशाला करते? दोन्ही होऊ शकत नाही का? लग्नानंतर मुलाने आणि मुलीने एकत्र राहावं अशी अपेक्षा असते. हल्ली लग्न झाल्यावर सुद्धा असं होतं आजी, जॉब साठी म्हणून लोकांना दूर दूर राहावं लागतं. मला हे पटतच नाहीये, 4 दिवस टूर वर जाणं वेगळं आणि हे असं 1-2 वर्ष जाणं वेगळं. तू माझं ऐक, हे बघ, जास्त समजूतदारपणा दाखवायच्या फंदात पडूच नकोस. तिला स्पष्ट सांग जायचं नाही. आई आई, यश गौरीला असं काहीही सांगणार नाही. का, त्यात काय? आजी मी असं सांगणार नाही तिला. ठीक आहे, मी सांगते, माझं ऐकावंच लागेल तिला.
आई पण कशासाठी? हे बघ, हल्लीच्या मुलांना त्यांचे फ्युचर प्लॅन चांगले माहिती असतात. त्यांना तरी माहित आहेत का? काही माहित नाहीये. अग, नवीन खेळणं दिसलं घेतलं विकत, जुना झालं दिलं टाकून, परत नवीन काही दुसरं दिसलं घेतलं विकत, जुना झालं दिलं टाकून, हेच चालतं यांचं. आजी नोकरी नवीन खेळणं आहे. चाखत पुढा, जुना झालाय हो ना. एक मिनिट आई, एक मिनिट. हे बघ, आजकालच्या जनरेशनच्या मुला मुलींना लग्न ही एकमेव महत्वाची गोष्ट आहे असं नाही वाटत. तुझ्या वेळची गोष्ट वेगळी होती ग, माझ्याही वेळची होती, पण आजकालच्या मुलींना तसं नाही वाटत, त्यांच्या घरच्यांना सुद्धा तसं नाही वाटत, आणि म्हणूनच त्या लग्न करायची घाई करत नाहीत. त्यांचं फोकस आहे, त्यांचं करिअर आहे, त्यांना त्याला महत्व द्यावं असं वाटतंय. चोके. अरे मग तो साखरपुडा वेळ घालवायला केला होता. आजी, साखरपुडा सुद्धा तुमच्यासाठी होता, आमच्यासाठी नाही. साखरपुडा केला नसता तरी आमचं नातं असंच चालू राहिलं असतं. तुम्हाला जगाला दाखवायचं होतं हे दोघं सारखे एकत्र का दिसतात, म्हणून आम्ही साखरपुडा केला. तुम्हाला सांग, तुम्हाला लग्न करायचंय की नाही करायचंय? कारण तसाही तू अर्धा वेळ तिच्या घरीच असतोस. रात्री उशिरापर्यंत तुम्ही एकत्र असता, मूल होण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणजे तसंही त्यासाठी लग्न करावं असं काही नाहीये. मग तुम्हाला लग्न करायचंय की नाही करायचं? आम्हाला एकत्र राहायचंय, त्याला लग्न असं म्हणतात म्हणून आम्हाला लग्न करायचंय. हो, मला करायचंय. आणि तिला? तिलाही? आजी, पण आता जर तिला इतकी चांगली संधी चालवून आली आहे तर तिला ते करू दे ना. एक चांगली संधी का मी तिला वाया घालवायला लावू? हे बघाजी, तुझ्या लग्नाच्या आणि संसाराच्या कॉन्सेप्टपेक्षा हे नक्की वेगळं असेल, पण माहीत नाही, कदाचित आम्ही लग्न न करता एकत्र राहू, एकत्र फिरू, जग बघू. एखादं चांगलं काम आलं तर त्यासाठी बाहेर जाऊन दुसरीकडे राहू. आजी, मला ना लग्नाचं बंधन होऊ द्यायचं नाही. आमच्यासाठी एकमेकांबरोबर राहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, आणि जर आम्हाला एकत्र राहायचं असेल ना तर आम्ही एकत्र राहू, धडपड करून एकत्र राहू, ऍडजस्टमेंट्स करू. पण जर तसं नसेल शक्य तर काय अर्थ आहे एकत्र राहण्याला? मला काही हे असलं कळतच नाही बाबा. लग्न करावं, एकत्र राहावं, तडजोडी कराव्या लागतातच, त्या कराव्या. पण हे काय आहे, लग्न करावं असं वाटलं तर करू, एकत्र राहावं असं वाटलं तर राहू, याला काही अर्थ नाही आहे. आजी, पण ट्राईड अँड टेस्टेड गोष्टींनाही फारसा अर्थ असतो असं नाही आहे. माझ्या आजूबाजूला अनेक लग्न मोडलेली बघितली आहेत मी. तुमच्याच पद्धतीने झालेली लग्न होती ती, कुठे टिकली? त्यामुळे लग्न करायचं म्हणून करिअरच्या अपॉर्च्युनिटीज सोडायच्या असं मी नक्कीच करणार नाही, आणि गौरीलाही करू देणार नाही. आजी, हे बघ, तिला तिथे जावं असं वाटतंय ना, जाऊ दे. तिला परत यावं असं वाटलं तर मला आनंदच होईल, आणि मधल्या काळात जर मला तिची खूप आठवण आली तर मी प्रयत्न करेन तिला तिथे जाऊन भेटण्याचा. आजी, मला गौरीची एक गोष्ट मनापासून आवडली. तिने मला सगळं क्लिअरली सांगितलं. तिला तिथे जायचं आहे, पण मला कसं सांगायचं, मला काय वाटेल असा विचार तिने नाही केला. नाहीतर ती काय, आईला भेटायला जाती असं सांगून तिकडे जाऊच शकली असती. तिने तिथे नोकरी केली असती आणि मग मी काय करणार होतो? पण तिने तसं नाही केलं. तिनं कुठलीही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली नाही. तिला तिचं स्वप्न पूर्ण करायची संधी मिळतीये ना, याचा मला खरंच खूप आनंद झाला. आजी, आमचं एकत्र आयुष्य हे असंच असणार आहे. मला हुकुमशहा नाही व्हायचंय, मला पार्टनर व्हायचंय, कंपॅनियन व्हायचंय, साथ द्यायची. आणि समजा ती परतच आली नाही तर? अरे, 2 वर्ष फार मोठा काळ असतो, माणसं बदलतात. उद्या तिला वाटलं तिथलं आयुष्य जास्त चांगलंय, तिथेच राहावं तर? आणि समजा तिला दुसरा कोणी भेटला तर? तिला इथे येऊन तुझ्या बरोबर राहायचं नाही असं वाटायला लागलं तर? तर तोही तिचा निर्णय असेल आजी, आणि मी त्यालाही साथ देईन. आजी, इट इज अबाउट अस, नॉट मी. आजी, दोघांना काय वाटतं हे महत्वाचं आहे, मला एकट्याला नाही. वा यश, मला तुझं कौतुक वाटतं. अरे, तुझे विचार एवढे स्पष्ट असतील ना तर उत्तम आहे. जाऊ दे गौरीला, पण जायच्या आधी आम्हाला भेटून जा म्हणावं. आम्ही तिला तिच्या निर्णयाबद्दल बोलणार नाही, उलट आम्ही प्रोत्साहनच देऊ. पण जाताना आम्हाला भेटून जा, एवढं तिला सांग. ती भेटत नाहीये म्हणजे तिच्या मनात शंका आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणाल असं वाटत असेल तिला?
किंवा मग ती परत येईल याबद्दल तिची तिलाच खात्री वाटत नसेल, म्हणून तुम्हाला भेटायचं नसेल तिला. अगं असू दे ना, पुढे काय होईल आपल्याला कोणालाच माहित नाही. यश, जायच्या आधी आम्हाला भेटून जायला सांग पण गौरीला. हो अप्पा, नक्की सांगेन. अनिरुद्ध देशमुख, तुमचा कुरियर. तुझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. यश आणि गौरी लग्न करिअर त्यांचं ते बघून घेतील. आपण आपल्याबद्दल बोलूया का? हे आपल्या डिवोर्सचे पेपर्स सही करायचे. देशमुखांचं घर. अरुंधती, तुला ना फोबिया जडलाय. देशमुखांचं घर असं नुसतं म्हटलं तरी तू दसकतेस. आत्ता सुरत दसकलीस. अहो असं बोलू नका. अनघाच्या बोलण्यावरनं मला कळत होतं काहीतरी गडबड आहे. कशावरून, तसं काही नसेलही. सगळ्यांना ओळखते, त्यांच्या बोलण्यावरनं कळतं मला. आणि मुख्य म्हणजे एक मिनिट. ए ए अरे ए ए आओ काकू. काकू सोडा, तुम्हाला पकडतच येणार नाही. काकू काकू सोडा. आओ थँक्यू थँक्यू. एक काय रे, पर्स दे माझी, पर्स दे. हा काय रे, काकूला काय तर काय नाही तू नको सांगू. तुला शेंबूड पुसताय तो का गाढवा? चोरी करतोस? शाळेत जातो का? हो. काय वय काय तुझं? काय शिकवतात शाळेत? हे शिकवतात का? नाव काय तुझं? हा जाऊ द्या ना काकू. ओ जाऊ द्या ना काकू आम्हाला. जाऊ द्या ना काय? जाऊ द्या ना. एक मिनिट. ओ हे पकडा, हे घ्या. जाऊ द्या काय जाऊ द्या, चांगली पोलिसात देणार मी तुम्हाला. पोलिसात? नको नको. मग चोरी का करत होतास? ओ काकू, ह्याचे आई वडील खूप गरीब आहेत. हो का? मग काय सगळ्या गरीबांची मुलं चोऱ्या करतात? नाही नाही काकी, काकू चुकलं, पण प्लीज कान सोडा. आणि हाती पायी धड दिसतोय की रे? चोरी करायची अक्कल आहे, मग ती बुद्धी चांगल्या कामांना वापरा ना. वापरतो वापरतो काकू, कान सोडा. ओ काकू आमचे कान सोडा. आमच्याकडे डॉक्टर कडे जायला पण पैसे नाहीये. हो का? मग तुझा हा मोबाईल विक आणि जा डॉक्टरांकडे. दोघ दोघ मी फारसा नाही ओळख त्याला. हो का? मग चोऱ्या कशा रे एकत्र करता? हा मला गंडवता? चला घर दाखवा तुमचं. नाही घर दाखवाच तुमचं, नाहीतर मी असं करते ना, तुमच्या दोघांचे फोटो काढते आणि हे करते. हे काय होत आहे? व्हायरल व्हायरल करते मी तुमचे फोटो. तुम्हाला काय वाटलं मला यातलं काही कळत नाही? मला सगळं कळतं, या काकूला सगळं कळतं. तुम्हाला पकडून दाखवलं की नाही बरोबर? मग ओ काकू सॉरी, चुकलं आमचं. ओ अंकल सांगा ना काकूंना सोडायला. आओ चुकून गाडीच्या आत हात गेला. हो हो. आणि ती पर्स पण अशी चुकून अडकली आणि आमच्या सोबत येत होती. आओ काकू, आम्ही गाडीत पाण्याची बॉटल आहे का ते बघत होतो. बघा ना किती ऊन आहे. आम्ही बिचारी मुलं इतक्या उन्हात काम करत होतो. असं करा, आता जेल मध्ये जा आणि खडी फोडायचं काम करा. चोरी करता आणि बर खोटही बोलता. अरुंधती जाऊ दे, सोडून दे. अहो जाऊ दे काय, चोरी करणार होती ही मुलं. अहो काकू ऐका ना, आम्ही फक्त पर्स मधले पैसे घेणार होतो आणि ती पर्स तशीच ठेवणार होतो. पण हो हो, तुमचं ते लायसन्स, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड काही हरवलं नसतं काकू. डोंट वरी. अरे मलाच डोंट वरी म्हणताय? आता ना तुम्हीच वरी करा. ए हे कोण आहेत माहितीये का तुम्हाला? कोण? पोलीस आहेत ते. हे हो दिसत नाही का उंच धिप्पाड? काय हो आत किनी पोलीस? हो पोलीस आहे पोलीस. हा
आणि लहान मुलांनी चोरी केली ना तर अजिबात सोडत नाही ते. काय हो? अजिबात नाही. हा अरे कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? भावी पिढी आहात, या देशाचं भविष्य आहात तुम्ही. अरे काय करता तुम्ही? फक्त सिनेमे बघायचे, वेबसिरीज बघायचे आणि हे असलं शिकायचं. वाचता का? हा वाचता का? जरा वाचत चला. नाही पुलं, अत्रे, साने गुरुजी नावं तरी माहिती आहेत का? अरे रे, अरे रे, अरे वाचायला हवं, चांगलं शिकायला हवं. व्यायाम, व्यायाम तर तुम्ही करत नसणार. काय हे? अरे मी सुद्धा पकडलं तुम्हाला, साधं जोरात धावता येत नाही. का करता चोरी? का? अहो काकू, अहो आमचा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि तोच फेल झाला. तस आम्ही नेहमी करत नाही, म्हटलं आज ट्राय करून बघूया. त्याचं काय ना काकू, आमच्यामुळे आमच्या मित्राचा मोबाईल मोडलाय आणि तो आता त्याला भरून द्यावा लागणार आहे, पण आमच्याकडे पैसेच नाहीये. अरे म्हणून चोरी? तुम्हाला सांगते हे मोबाईल येत नाही, या जगातून नष्ट केले पाहिजे. ही पिढी बिघडत चालली हो अक्षरशः. काका. अंकल, हवं तर आम्ही तुम्हाला दयेचा अर्ज करतो, पण प्लीज काकूंना सांगा ना आम्हाला सोडायला. ऍटलीस्ट आमचे कान चावतोय ते तरी प्लीज. अरे काय म्हणाला, काय म्हणाला हा? अरे काय हे, साने गुरुजी काय म्हणतात? काय सांगतात साने गुरुजी आपल्याला? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणतात की नाही? मग बरोबर, आणि जगाला प्रेम अर्पलं पाहिजे आणि आता आपण अर्पणार आहोत. चला रे पोलांनो, चला निघा. चला काय, एक मिनिट, माझं झालेलं नाही. अरुंधती आपल्याला लवकर जायचंय, अनघाचा फोन आला होता. पण मग या दोघांचं तुम्ही असं करा, तुमचे फोन नंबर द्या यांना. हा तुम्हाला असं सोडणार नाही होता मी, तुमच्या आई वडिलांना कळवणार होत. नको ना काकू. मग पुन्हा असं करू नका, कळलं का? आता हे पोलीस काका सोडतायत तुम्हाला, पण परत पकडले गेलात ना तर मात्र काही खरं नाही ना तुमचं. कायदा मोडून काही करायचं नाही, कळलं का? आणि हे बघा, घरी जाऊन हे आईला सगळं सांगायचं. आईला सांगायचं, आई मी खूप मोठी चूक करणार होतो पण मी केली नाही. आईशी नेहमी खरं बोलायचं, समजलं? या काकांना नमस्कार करा, मोठ्यांच्या पाया पडायला हवं. नमस्कार करतो. नाही नको, असू दे, कशाला. अगं बाई, अरे जाऊ. हा हा बर. काय हो ही आजकालची पिढी, कसं व्हायचं यांचं? चला जायचं का आता? चला. प्रकाश चल. मिळाले बाबा पर्स. अहो हसताय काय? संस्कार वर्ग घेतलास तू त्या मुलांचा? टेल मी द ट्रूथ अरुंधती, त्यांनी तुझी पर्स चोरली? यापेक्षा काकू तुम्हाला जोरात नाही पळता येणार, याचा तुला जास्त राग आला ना? पण कमाले हो या मुलांची, एवढी एवढी अशी मुलं श्रीमंती थाटासाठी चक्क चोरी करतात, काहीच कसं वाटत नाही यांना. नाही नाही बरोबर आहे, पण म्हणून थेट साने गुरुजी. हा मग काय, शिकवायला नको? अरुंधती तू म्युझिक स्कूल मध्ये बेस्ट शिकवशील, हाडाची शिक्षिका आहेस तू. काही नाहीये, तीन मुलांची आई आहे तेवढं पुरेस आहे, बाकी सगळं आपोआप येतं त्यात. बिचारी पोरती. अरे त्यांनी पर्स चोरली माझी, त्याचं काहीच नाही, आणि तीच बिचारी. अगं केवढी घाबरली होती ती. पण याला काय अर्थ आहे? ऑन द टॉप ऑफ इट, मी उंच आणि धिप्पाडे म्हणून मी पोलीस. धन्य आहे, यू आर टू क्यूट अरुंधती, टू क्यूट. And that's why I love you. नकळतपणे बोलून गेलो, पण सॉरी नाही म्हणणार. आय मीन इट अरुंधती,
काही तासांपूर्वी मी या जगात असेन की नाही असा क्षण आला होता, आणि त्यानंतर मला असं स्ट्रॉंगली वाटलं की आय नीड टू टेल यू दिस. पण हा माझा प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रॉब्लेम किंवा त्याला तू जे काय म्हणशील ते, तो माझा आहे, तुझा नाही. सो रिलॅक्स, हे आपल्या मैत्रीच्या आड येणार नाही, कधीच नाही, ट्रस्ट मी. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत रहा.